सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजा सज्ज झालाय. शेतीची प्राथमिक कामं उरकून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाला बुधवारी झालेल्या पावसानं सुखावून टाकलंय. जिल्ह्यातील शेतकरी आपल्या बैल जोडीसह शेतात पेरणीसाठी सज्ज झालाय. बुधवारी कोकण पट्ट्यात वरुणराजानं दमदार हजेरी लावत प्राणीमात्रांना चिंब करून टाकलंय. कोकणात महत्त्वाचं पीक म्हणजे भात आणि भात पिकवण्यासाठी मिरगाची वाट पाहणाऱ्या बळीराजांची प्रतीक्षा संपली आहे. बुधवारी झालेल्या दमदार पावसानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं कंबर कसली आहे. शेतीपूर्व होणारी सर्व कामं उरकून आता जिल्ह्यातला बळीराजा भात पेरणीसाठी सज्ज झालाय. आपल्या गोठ्यातील सर्जा राजाला घेऊन शेत नांगरणीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मान्सूनपूर्व पडलेला हा पाऊस शेतीला पूरक असा असेल असा विश्वास बळीराजाला आहे. परवाच्या दिवशी दुपारपासून इथे पावसाला सुरुवात झाली आणि जोरदार पाऊस पडला, त्यामुळे पुरे इथले जे शेतकरी आहेत, आम्ही शेतकरी वर्गाचा आहे, ते पारंपरिक शेती करणारे लोक आहेत, त्यांनी आजपासून आम्ही पेरणी चालू केली आहे. आज जरा पावसाने उसंत घेतलेली आहे आणि पुन्हा आशा आहे की हा अवकाळी पाऊस आहे की रेग्युलर पाऊस आहे अजून कळायला मार्ग नाही. आम्ही इथे सर्वांनी पेरणी चालू केलेली आहे, पण अशी आम्हाला आशा आहे की पाऊस चालू होईल आणि आम्ही जी आता पेरणी करतो त्याला व्यवस्थित पाणी मिळेल असं देवाजवळ हे आहे. आता गेल्या वर्षी तर काय पाऊस होताच, म्हणजे आदल्या वर्षी काय शेतीला नुकसान झालं होतं, पण यावेळी असं वाटतं की बराचसा पाऊस पडेल आणि या अनुषंगाने आम्ही आता इथे पेरणी जोरदार चालू केलेली आहे. पाऊस चांगलं लागलो असं कोकणात शेतीच्या रायकीचं, त्याच्यामुळे आम्ही पेरणी चालू केली. आता काही पेरणी चालू झाल्यानंतर सगळी बाकीची पण कामं आता चालू होतील. आता ॲटोमॅटिक कामं चालू झाली शेतीची. आता काही पाऊस तर बरं चांगलं पडलो आहे व्यवस्थित शेतकऱ्याच्या रायकीचं. परेश कांबळी, कोकण नाव, कणकवली.